नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मध्ये मी नेहा कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात आज सकाळी ठळक घडामोडी. डोंबिवलीची महाजत्रा आगरी महोत्सव 17 वर्षांनंतर प्रथमच रद्द करण्याचा निर्णय. कोरोना खबरदारीसाठी मुंबईतील 6 मुख्य रेल्वे स्थानकांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके तैनात. नवी मुंबई तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाला सुरुवात, 2023 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हसवडच्या श्री सिद्धनाथांचा शाही विवाहाचा सार्वजनिक सोहळा रद्द. गुगल पे द्वारे आकारलं जाणार शुल्क आता मोफत नाही करता येणार मनी ट्रान्सफर. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर साधला निशाणा. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा, राज्यात संपूर्ण टाळेबंदी नाही मात्र भटकंती करणाऱ्यांना चाप. बहुचर्चित अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी 5 डिसेंबरला होणार सुनावणी. काँग्रेसवर शोककळा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन. रावेर शहरात ओव्हरटेक करताना अचानक टायर फुटल्याने बस कोसळली खड्ड्यात. तर आता पाहूयात सविस्तर वृत्त. डोंबिवलीची महाजत्रा आगरी महोत्सव 17 वर्षांनंतर प्रथमच रद्द करण्याचा निर्णय. डोंबिवली गावाची महाजत्रा म्हणून मागील 17 वर्ष प्रसिद्ध असलेला आगरी महोत्सव रद्द करण्याचा निर्णय संयोजक आगरी युथ फोरमने घेतला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा महोत्सव साळवाराम महाराज क्रीडा संकुलात आयोजित केला जातो. एका शैक्षणिक संस्थेच्या उभारणीच्या निधी संकलनासाठी हा महोत्सव सलग 17 वर्ष भरविण्यात येतो. आगरी महोत्सव कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन रद्द करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. दिवाळीनंतर पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या ठिकाणी दररोज कोरोना संसर्गाचे नियम पाळून गर्दीवर आवर घालणे कठीण असल्याने आगरी महोत्सव रद्द करण्याचा निर्णय महोत्सव समितीने घेतला आहे. कोरोना खबरदारीसाठी मुंबईतील 6 मुख्य रेल्वे स्थानकांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके तैनात. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोरोना चाचणी करूनच यावे लागेल. कोरोनाची बाधा झालेली नसल्याचा अहवाल पाहूनच प्रवाशांना प्रवास करण्याची अनुमती द्यावी असे राज्य सरकारचे निर्देश आहेत. परराज्यातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या बोरिवली, दादर, वांद्रे, कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे थांबतात. म्हणून या 6 रेल्वे स्थानकांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात येतील. चाचणीनंतर प्रवासी कोरोनामुक्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. चाचणी अंती कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास संबंधित प्रवाशाची रवानगी थेट कोरोना केंद्रात करण्यात येईल. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे गाडीच्या प्रत्येक डब्यासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्याचा पालिकेचा विचार आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबई तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाला सुरुवात, 2023 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता. मुंबईच्या प्रवेशद्वारावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नियोजित असलेल्या तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाचे आदेश अखेर MSRDCA ने दिले आहेत. हा पूल गेली अनेक वर्ष नियोजित होता. कामात अनेक अडथळे आल्याने प्रत्यक्षात काम सुरू होत नव्हते. मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडी पुलावरील जुना पूल सध्या मुंबईकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी वापरला जात आहे. तर दुसरा खाडी पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला आहे. या पुलावर मुंबईकडे जाण्यासाठी 3 तर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी 3 अशा 6 मार्गिका आहेत. मात्र सातत्याने वाहनांची संख्या वाढत असल्याने या दुसऱ्या खाडी पुलावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तिसऱ्या खाडी पुलाचे 2 भाग असून सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या पुलाच्या रेल्वे पुलाकडील दिशेला 1 व जुन्या खाडी पुलाकडील पहिल्या पुलाच्या बाजूला 1 असा 3 पदरी 2 उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हसवडच्या श्री सिद्धनाथांचा शाही विवाहाचा सार्वजनिक सोहळा रद्द. दरवर्षी तुलशी विवाहाच्या दिवशी लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत असतो. पण यंदा मात्र हा विवाह सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून रद्द करण्यात आला असून गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता सालकरी पुरोहित व मंदिराचे पुजारी मानकरी यांच्या मोजक्याच संख्येतील उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यास भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिराचे सर्व दरवाजे बंद करून पोलीस बंदोबस्तात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. कोरोनाच्या साथीचा संसर्ग होऊ नये व त्याचा प्रसार प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यासाठी शासनाने असा निर्णय घेतला असून 15 डिसेंबर रोजी होणारी रथयात्रा यंदा आयोजित केली जाणार आहे की नाही याबाबतही अद्याप संभ्रम आहे. यावर शासन काय निर्णय घेईल त्यानुसारच कार्यवाही होईल असेही देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
गुगल पे द्वारे आकारले जाणार शुल्क आता मोफत नाही करता येणार मनी ट्रान्सफर। गुगल पे द्वारे पैशांचा व्यवहार करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पे पुढील वर्षी जानेवारीपासून वेब ॲपवरील आपली पीअर टू पीअर पेमेंट सुविधा बंद करण्याच्या तयारीत आहे। त्याऐवजी कंपनी एक नवीन इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टम आणणार असून त्याचा वापर करण्यासाठी यूजरकडे शुल्क आकारलं जाईल। मात्र ही सेवा वापरण्यासाठी यूजरला किती चार्ज आकारलं जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। सध्या गुगल पे मोबाईल किंवा pay.google.com वरून मोफत पैशांचा व्यवहार करण्याची सुविधा देत आहे, पण 9to5 गुगलने दिलेल्या वृत्तानुसार गुगलकडून नोटीस जारी करून वेब ॲप बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे वर्ष 2021 जानेवारीपासून यूजर pay.google ॲपद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही। यासाठी यूजरला नवीन गुगल पेचा वापर करावा लागेल। तसेच गुगल पेचं सपोर्ट पेजही जानेवारीपासून बंद केलं जाईल असं गुगलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर साधला निशाणा। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे। आता चौकशांना तुम्ही घाबरला पाहिजे, आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे। सगळी चौकशी झाल्यानंतर 120 नेत्यांची यादी आपण पाठवणार असल्याचेही ते म्हणाले आहेत। ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे, ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्यांच्याशी यांचा काहीच संबंध नाही। मराठी माणसांना उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करू नये, आणि जर करणार असाल तर ईडीच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू, हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या हातावर पाय ठेवून उभा राहील असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा, राज्यात संपूर्ण टाळेबंदी नाही मात्र भटकंती करणाऱ्यांना चाप। राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने केलेल्या नियमांचे लोकांनी काटेकोरपणे पालन करावे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे यांनी पुन्हा टाळेबंदीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरू नका असं राज्यातील जनतेला आवाहन केले आहे। दिवाळीनंतर आता कोरोना बाधितांची संख्या वाढत असून लोकांना पुरेशी दक्षता घेतली नाही, लोक ऐकणार नसतील तर टप्प्याटप्प्याने काही निर्बंध लावले जातील। रात्रीच्या फिरण्यावर तसेच बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्याबाबत विचार सुरू असून लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले। बहुचर्चित अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी 5 डिसेंबरला होणार सुनावणी। अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात एका खासगी वृत्तवाहिनीचे संपादक आणि मालक अर्णब गोस्वामी यांच्यासह 2 जणांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता। मात्र सोमवारी रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या जिल्हा सत्र न्यायालयातील पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर 23 नोव्हेंबरला सुनावणी होणार होती, तर अर्णबच्या वकिलांनी सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढून घेतला असला तरी फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनी जिल्हा सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढलेला नाही। आता या प्रकरणी 5 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे। काँग्रेसवर शोककळा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झालं। ते 71 वर्षांचे होते। एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राम मधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे। अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली। अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। रावेर शहरात ओव्हरटेक करताना अचानक टायर फुटल्याने बस कोसळली खड्ड्यात। रावेर शहराजवळ यावल आगाराच्या बसचा अचानक टायर फुटल्याने महामंडळाची बस थेट रोडच्या साईडला असलेल्या खड्ड्यात कोसळली। काल सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास रावेर शहराबाहेर असलेल्या रेस्ट हाऊस जवळ यावल आधाराची एसटी महामंडळाची बस ही यावलवरून रावेरकडे येत असताना अचानक एसटी बसचे टायर फुटल्याने बस शेजारील खड्ड्यात कोसळली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चालकासह 15 जण जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच राज्य परिवहन अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन जखमींना आरोग्य विभागामध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे। तर वेळ झाली आहे बातमीपत्र तिथेच थांबण्याची।
ताज्या घडामोडीसाठी तुम्ही पाहत रहा महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। धन्यवाद।